म्हणजे तुमचं नाव काय? माझं नाव संजय. तुम्ही काय करता? म्हणजे शिक्षण का जॉब? माझा इंटिरियर डेकोरेशनचा बिझनेस आहे. तुमच्या हॉबीज काय काय आहेत? अरे वा, खूपच छान. मला पण फिरायला खूप आवडतं, पण व्यवसायामुळे मला वेळच नाही मिळत फिरायला. बरं, ठीक आहे. बहुतेक आपले घरचे आपल्या लग्नाच्या तयारीतच आहे असं वाटत. तसं तुमचं काय मत आहे? तुम्हाला मी पसंत आहे ना? मी जरी आजीबातली मुलगी असली, माझे माझे आई बाबांवर पूर्ण विश्वास आहे. मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही, पण खरं सांगू, मला तुम्ही आवडले. मलाही तू खूप आवडलीस. हेमा अग हेमा माझ्या प्रेमा, ए तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग, अशी झक्कास पोरगी पटली. गोरी गोरी कोरी कोरी इश्काची नोट ही वटली. Na 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 अहो, आधी मी रिक्षाला आवाज दिलाय, तुम्ही कुठे बसताय? तुम्ही आवाज दिला असेल, पण मी रिक्षात आधी बसते. आणि तसंही म्हणतात ना, लेडीज फर्स्ट. हो मॅडम, अजीर तो वजीर असंही म्हणतात. काय उतरा पटकन. नाही उतरा. काय करणार? नाही उतरणार. नाही 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 म्हणाले नाही का? हो मॅडम उतर. उतरा ना. मॅडम मला बसू द्या, मला जॉबला उशीर होते. प्लीज प्लीज प्लीज. ओके ओके, कुठल्या बाजूला जायचंय तुम्हाला? अंधेरीला. ठीक आहे, मलाही तिकडेच जायचंय. आपण शेअर करू रिक्षा. हो मॅडम, रिक्षा माझी आहे. रिक्षा शेअर कर ना, पैसे शेअर करा. उगाच अंधेरी टायमाला खोटी करतात. हा हा काका. ए काका, काय काका रे? दूध मिल रहे बाय द वे, आपलं नाव काय म्हणाला? नाव विचारून फ्लॅट करताय? उतरव का खाली? नाही नाही, गैरसमज करून घेऊ नका. पण गप्प बसण्यापेक्षा काहीतरी बोललेलं बरं म्हणून विचारलं. माया दूध. मी प्रेम भगत. मेकॅनिकल इंजिनियर आहे. मुंबईमध्ये नवीन आलो आहे. आज जॉबसाठी इंटरव्ह्यू आहे माझा. आपण काय करता? मी विचारलंय का काही तुम्हाला? किती बोलता हो तुम्ही, शांत बसा जरा. हा हा, असंच सांगितलं, तेवढं थोडा टाइमपास. हो साहेब, पुऱ्या तर टाइमपास तुमचा. उतरा, आलं अंधेरी स्टेशन. 100 रुपये झाले द्या. तुमच्याशी आपण एकत्र प्रवास केलाय, थोडी तरी स्माइल द्या. गॉड, काय माणूस आहे, भेटला तसा इरिटेटच करतोय. ओके बाय बाय माया. झटक
का हाय सर शादी बन गई उम्र कैद की सजा ये है उदासी जान के प्यासी शादी से अच्छा तुम ले लो फांसी तुमको की होती है ये वजह हाँ वजह चार महीने झाले आपल्या लग्नाला आपण अजून कुठे फिरायला नाही गेलोत मुळी वेळ मिळाला की जाऊयात ग गेले साडे तीन महिने मी हेच ऐकते वेळ मिळाला की जाऊयात बस आता मला सांगायचं कधी जायचं मला तर खूप कंटाळा आलाय आपल्या शेजारचे ते लग्न झाले त्याला गेले सिंगापूरला आपण त्याला शनि शिंगणापूरला नाही तुला एकदा म्हणालो ना वेळ मिळाला की जाऊयात म्हणून एकदा बिझनेसचं एवढं टेन्शन आणि वर्तून तुझी कटकट आता या विषयावर चर्चा नको एवढं काय झालं चिडायला मी काय चुकीचे बोलले का एवढे छोटे गोष्टी एवढे काय चिडतात माझ्यावर तुला लग्नाआधी सांगितलं होतं माझ्यासाठी बिझनेस आधी आणि मग बाकी सगळं आणि उदाहरण दिलेलं मला चालत नाही बिझनेसच करायचं तर लग्न का केलं माझ्याशी पत्नी म्हणून काय अधिकार आहे का नाही माझा तुमच्यावर मग मोलकरी कशी ठेवायची होती की हे काय घडते माझ्या आयुष्यात आई वडिलांचे मन रकावे म्हणून लग्न केले यांच्याशी आणि हे छोटे छोटे गोष्टी वरून भांडतात माझ्याशी कधी कधी तर असं वाटतं की लव्ह मॅरेज केलं असतं तर बरं झालं असतं निदान माझ्या आवडीचा तरी विचार केला असता त्याने वो नहीं फिर वजह क्या हुई इंतजार की मैंने देखा है एक सपना फूलों के शहर में हो घर अपना क्या समा है तू कहाँ है आई 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 राजा आगे नहीं घटते दिल ये रात कहनी थी तुमसे तो दिल की बात लो आज मैं कहता हूँ आई लव आपली ती अपघाती भेट अजूनही आठवते मला पण तरी मी तुझा पिछा सोडला नाही आपल्याला जे आवडते ते आपण मिळवतोच आणि मला हाच ऍटिट्यूड तुझ्यात आवडला आणि मी तुझ्या प्रेमातच पडले पण मला एक शंका आहे कसली शंका प्रिये कधीतरी सिरियस हो अरे मी आपल्या घरच्यांबद्दल बोलते ते आपलं प्रेम मान्य करतील करणार नाही एकतर आपण इंटर का यावरून वाद तर होणारच त्यापेक्षा आपण कोणाला न सांगता लग्न करूया बरोबर आहे जर आपल्या घरच्यांबद्दल विचार नाही करू शकत तर आपण तरी का करायचा जसेही कोणत्या अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा ना मी तुझ्याबरोबर लग्न करेन सर आज काम मी काहीच आलं नाही करीन सर सर मी तुम्हाला बोललो ना माझा प्रॉमिस आहे हो सर आजच्या आज होय कटकट या बिझनेसच्या टेन्शनमुळे खूप खरंच या बिझनेसच्या टेन्शनमुळे मी खूप चिडचिडा झालोय श्रीमंती असूनही सुख न सुख आहे न मनाला शांती या बिझनेसच्या टेन्शनमुळे आमच्या नवरा बायकोच्या जीवनात खूप दरारे निर्माण होत आहेत काय करू काय कळतच नाही याच्यावर उपाय काय तेही कळत नाही ती अपेक्षा तरी काय करते माझ्याकडून फक्त वेळ देण्याची बस नाही नाही मी माझी चूक सुधारणार मी
कपड़े लग रहे हैं ना सुविधा नहीं है शूट शूट अरे शूट ही गए इन्हें खाड़ लिया आज मैंने काय करा वो तेज करा मैंने वही देखने मैंने मिस आर की एंजेसी भांडे दस्ते मैंने तो आज उड़ी मेहनत करते ते कोना सेटी माजे सेटीस ना आज उड़े ईश्वरीय हिंजा मुझे तो रहे ते हमने छोटे मुश्ती और आमी तो का बेगड़ो हो ना कितपत योग्य नहीं नहीं मैं ऐसा हो देना नहीं यावर नक्की काय तेरी उपाय ऐसे हाँ हिमा आई ना काय हो माया करे ना तुझे सेटी एक सरप्राइज है माजे करे ही तुमचे सेटी काय तेरी आए हो मैं सांग ना नहीं आधी तुम्ही आधी तू आधी तुम्ही सांगा ना बरा ठीक है एक है बगड़ काय है ते अय्या स्विट्जरलैंड ची टिकट नाही ग खरं आहे आपण दोघेही चाललं खरं तर मला कळून चुकलं हेमा की बिझनेस बरोबर परिवाराला वेळ देणं महत्त्वाचं आहे बिझनेसचं टेन्शन तर काय कायमच राहणार पण त्याची चिडचिड मी तुझ्यावर करत होतो आय एम सॉरी हेमा मला माफ कर नाही हो मीच तुम्हाला समजू शकले नाही तुम्ही जी एवढी मेहनत करत होता ती कोणासाठी माझ्यासाठीच ना मग मीही विचार केला तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी मी तुमच्या बिझनेसमध्ये तुमची हेल्प करेन अहो खरं ते गोष्टींचा मी कधी विचारच नाही केला काय कामाची माझी ती डिग्री नाही ते सारखी हट्टपणा करत होती तुमच्याकडे त्यासं मी वेळेपणा करणार नाही झालेल्या प्रति मी तुमची माफी मागते खरं तर या चूक दोघांची चूक होती तर ती परिस्थितीची आपण कधी एकमेकांना समजूनच घेतले नाही लग्नाला उगाच रेशीम गाठी म्हणत नाही पण त्या रेशीम गाठीला दोघांनाही घट्ट करावे लागतात समजूतदारपणाच नवरा बायकोचे संबंध सुखाचे करू शकतात तर आजपासूनच आपल्या जीवनाची नवीन सुरुवात सो रेडी फॉर मिशन स्विट्झरलँड आनंदाने खाईन
आणि पाहिजे तर नंतर भांडी पण घासे. माया मी तुला एवढा त्रास दिला तरी तू माझ्यासाठी जॉब बघितलास. तू खरंच खूप ग्रेट आहेस रे. मी तुला ओळखण्यात चूक केली. सॉरी माया, सॉरी वन्स अगेन. संस्कार आहेत माझ्यावर आई बाबांचे, शुल्लक कारण तुझा विचार सोडणार नाही मी.